सीएनजीचे भाव कमी का नाही? सीएनजी वाढत वाढत का चालला? त्याला कारण काय? जे काय उपयोगच नाही सीएनजीचे हे करून. 2.5 लाखाची रिक्षा घ्यायची आणि 500 रुपये कमवायचे, हे पटतं का सरकारला? जरी ही लाईन जी लागते ना अशी लांबच्या लांब, वेळ तर जातो आपला, त्यात वेळ तर जातो. प्लस ज्यावेळेस पंपावर जातो ना त्यावेळेस आपलं मानसिक संतुलन बिघडतं. सध्या पेट्रोल आणि डिझेल वरील एक्साइज ड्युटी कमी करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिलाय, परंतु सीएनजीची दरवाढ दिवसेंदिवस होतच चालली आहे. त्यामुळे पोटावर हात असणाऱ्या रिक्षा चालक आणि सीएनजीवरील जी गाडी असते त्या चालकांची नक्की काय प्रतिक्रिया आहे, त्यांना कुठल्या कुठल्या त्रासांना सामोरं जावं लागतंय हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आम्हाला बघा सीएनजीबद्दल लई प्रॉब्लेम वाढायला लागले, कारण की सीएनजी 5 रुपये प्रत्येक वेळी एक दिवस आठ जातो नाही की 5 रुपयांनी वाढ होती. तर ते मला आम्हाला 200 रुपयाच्या दरम्यान पहिलं गॅसमध्ये आम्हाला काही परवडायचं टाकी फुल व्हायची, आता निदान 400 रुपये लागतात. 400 रुपये ते आणि रिक्षावाल्यांचे मालकाचे 300 रुपये सीट याच्यामध्ये आम्हाला काही परवडत नाही. आणि डिझेलचे आणि भाव पेट्रोलचे भाव कमी होतात, पर सीएनजीचे भाव वाढतात, कमी काय होणार नाही. तर मग कुठून सीएनजी वाढत चालले, लाईनीमध्ये पूर्ण अर्धा दिवस निघून जातो, तर आम्हाला काही भेटत नाही याच्यामध्ये. सरपंच चालवायचं आम्हाला असं झालं आहे की आता गाड्या सोडून कुठेतरी हमाली करावं, त्याच्यामध्ये पण काहीच भाग नाही आहे, त्याच्यामध्ये पण काम धंद्यामध्ये भेटना. कमीत कमी आम्हाला 17 वर्ष झाले गाडी चालवत, तर आज पहिली वेळेस पाहिले मी की सीएनजी 80 रुपयाच्या घरात पेट्रोलच्या घरात गेलेला आहे. पहिला होता 50 रुपयाने, तेवढंच आम्हाला हवे 50 रुपयांनी सीएनजी. सरकारने आम्हाला सांगितलं होतं की सीएनजीमध्ये तुम्हाला लाभ होईन, 2 पैसे भेटतील, 2 पैसे वाचतील, पर असं आता काही वाटत नाही की सरकाराकडनं आम्हाला 2 पैसे वाचतील. आम्ही काहीतरी पोराबाळांचा विचार करूया, शिक्षणामध्ये त्यांना काहीतरी पुढे करूया, तर आम्हाला तर आम्ही तर हारलो आहे असं वाटतं आहे का की सीएनजी बसून. आता हे 80 रुपये म्हणल्यावरती आम्हाला कमीत कमी 3 ते 4 किलो लागतो रोज, म्हणजे आता जवळजवळ 30-35-50 रुपयाचा फरक पडतो रोज एका रिक्षावाल्याला. म्हणजे आता दो रोज 50 रुपये तुम्ही म्हणले तरी धंदा तर काही एवढा राहिला नाही पूर्वीसारखा. आता धंदा किती 700-800 रुपये होतो, त्याच्यातून तुम्ही 300 रुपये जर गॅसला गेले तर किती राहतात खाली? 600 रुपये. आणि ऑइलचे ते 100 रुपये, 2 दिवसांनी ते 100 रुपये लागतातच. आता हे 4 स्ट्रोक गाड्या आहेत म्हणून आम्हाला नाही लागत, पण ज्यांचे 2 स्ट्रोक आहेत त्यांना ऑइल तर कंपल्सरी लागतं. म्हणजे 500 ते 600 रुपयात आजच्या घडीला काय होतं? कमीत कमी आजच्या घडीला कमीत कमी माणसाने 1000 रुपये तरी कमवायला पाहिजेत. कोविडमुळे तर आम्ही आमचे धंदा तर फार मेलाच, आणि आत्ता कुठं रेग्युलरला यायला लागला होता. त्यात आता ही सीएनजी वाढून ठेवली. सीएनजीला म्हणलं ना रोज 50 रुपये जास्त गेले तर 1500 रुपये महिना झाला. सध्या तर सरकारचे जे निर्णय आहेत ना हे चुकीचे निर्णय आहेत. पेट्रोल डिझेल वाढ दर कमी केली, दरवाढ कमी करून सीएनजीचे वाढवलेत, लोक सीएनजीकडे वळालेत, आणि यांनी दर वाढवल्यानंतर काय होते ही गाडी जी स्वस्ताची सीएनजी दर वाढवल्यानंतर लोक आता परत पेट्रोल कमवायला लागली, मग ते चुकीचं होते. ही लाईन जी लागते ना अशी लांबच्या लांब, वेळ तर जातो आपला, त्यात वेळ तर जातो. प्लस ज्यावेळेस पंपावर जातो ना त्यावेळेस आपलं मानसिक संतुलन सुद्धा बिघडतं. म्हणजे मुळात ही गाडी घेऊनच बसवलेली आहे आम्ही. भीक नको कुत्रावर, हा ना भीक नको पण कुत्रावर अशी पद्धत आहे. प्रॉब्लेम तर तसा खूप होतोय. तसं बघायला गेलं तर सीएनजी हा नॅचरल गॅस असल्यामुळं पर्यावरणालाही चांगलं आहेच आहे, पण त्याच्यामध्ये जर सरकारने थोडेसे सहकार्य करून जर रेट्स कमी केले तर बरं होईल. आता ही जे काही लाईन तुम्ही बघताय हे सुद्धा गृहीत धरलं पाहिजे, तर त्या हिशोबाने सरकारने त्याच्यावरती काम करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये लोकांना सहकार्य केलं पाहिजे. माझ्या मते तरी ते चुकीचा रेट वाढलेला आहे. आधी पेट्रोल डिझेलचे भाव पण कमी केलेत, मग सीएनजीचे भाव कधी कमी करणार? बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी जर बघितले तर रिक्षावाले फक्त ते आता खड्ड्यातच जायचं काम झालं आहे. मीटरचे भाव देखील वाढत नाही, बाकीची सगळ्यांची परिस्थिती तशी वाईटच आहे. आता याच्यावर आणखी काय बोलणार? सरकारला कळलं पाहिजे, सरकार ऐकत नाही. इथं फक्त दरवाढीच सुरू आहे, खाण्यापासून पिण्यापर्यंत सगळेच भाव वाढलेले आहेत, आणि अर्धा दिवस तर आमचा लाईनीमध्ये थांबण्यातच जातो, त्याला काही करू शकत नाही. पंपाची कमी असल्यामुळं हे प्रॉब्लेम असतात. सीएनजी इतका वाढला आहे, रोज 2 रुपये 1 रुपये सीएनजी वाढतो आहे, त्यामुळं जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि पहिल्यांदा सीएनजी फक्त रिक्षासाठीच होता, तो आता सर्वांसाठी खोला गेला आहे, त्यामुळे त्याचे भाव वाढत आहेत, त्यामुळं आमचं कंबड मोडलेलं आहे. त्यामुळं धंदा कसा करणं, जीवन कसं जगायचं हा फार मोठा प्रश्न आलेला आहे. सरकार काय लक्ष देत नाही आहे,
केंद्र सरकार पेट्रोलचे डिझेल कमी करते, डिझेलचे दर कमी करतात, पण सी एन जी काय वाढवत नाही. 4 दिवस सी एन जी कमी केला, त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा सी एन जी 77 रुपये केला. त्यामुळं फार मोठं कठीण जीवन परिस्थिती निर्माण झाली. 10-12 पेट्रोल पंप सगळे बंद आहेत, अर्धा दिवस तर लाईनीमध्येच जातो. धंदा कसा करायचा, हा सगळा मोठा पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि सी एन जीचा दर जरा कमी केले पाहिजे. ज्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिलाय, त्याचप्रमाणे सीएनजीच्या दरवाढीमध्ये देखील काही प्रमाणात कमतरता करावी अशा प्रतिक्रिया हे सर्वसामान्य रिक्षा चालक आणि चालक करत आहेत. नक्की तुम्हाला या विषयावरती काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आणि पाहत रहा पोलीसनामा.